जेव्हा आपण शिव म्हणतो अनेकदा आपण त्याला स्वयंभू असं संबोधतो, कारण त्याच्या निर्मितीचा कुठला असा ठराविक क्षण नाहीये, कुठलाही ठराविक स्रोत नाहीये, तो स्वतःच निर्माण झालेला आहे. म्हणून शिव या शब्दाचा अर्थच जे नाहीये ते. जे नाहीये ते कुठल्या ठराविक वेळेला घडत नाही, कुठल्या ठराविक मार्गाने घडत नाही, ते कायमच अस्तित्वात असतं. तर शिव होता. आणि निर्माता म्हणजे ब्रह्मदेव आला आणि त्यानं निर्मितीची प्रक्रिया सुरू केली. तर अनेक आकाशमाला, ग्रह, अनेक प्रकारचे जीव, मनुष्य सर्व त्याच्यातूनच निर्माण झालं. सृष्टीच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली आणि शिव जो पूर्णपणे शांत आणि निश्चल होता, त्याने त्याचे डोळे उघडले आणि तो या सृष्टीकडे बघू लागला. जसं तो या सृष्टीकडे बघू लागला, त्यानं बघितलं की लोक अनेक प्रकारचे संघर्ष, वेदना, दुःख, पीडा यातून जात आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या. इथं तिथं आनंदाचे काही तुरळक क्षण आहेत. जेव्हा त्याच्या लक्षात आलं, त्याला ही सृष्टी अजिबात आवडली नाही, त्यानं आजूबाजूला पाहिलं आणि मग त्यानं ब्रह्मदेवाला बघितलं. ब्रह्मदेवाला इतका अभिमान होता त्यानं निर्माण केलेल्या सृष्टीचा, तो या सृष्टीकडे प्रचंड अभिमानानं आणि आनंदानं बघत होता. मग त्याला वाटलं की हे दोन डोळे पुरेसे नाही आहेत, म्हणून त्यानं स्वतःचं आणखी एक मुख निर्माण केलं दुसऱ्या बाजूला बघण्यासाठी. मग अजून एक आणि अजून एक मुख निर्माण केलं. मग त्यानं पाचवं मुख निर्माण केलं, एका मुकुटासारखं. कुठल्या विशिष्ट गोष्टीकडे बघण्यासाठी नाही, केवळ डोक्यावर एक मुकुट असल्यासारखं. जेव्हा शिवानं हे पाहिलं की ब्रह्मदेवाला इतका गर्व आहे इतक्या पीडित सृष्टीबद्दल, तेव्हा त्याला प्रचंड राग आला. त्यानं ब्रह्मदेवावर हल्ला केला आणि त्याचं पाचवं डोकं उपटून काढलं. आता फक्त त्याच्याकडे चार आहेत. ब्रह्मदेव त्या वेदनेनं ओरडला आणि विचारलं की तू मला काय करतोयस. मग शिवानं विचारलं, अशा सृष्टीची निर्मिती केल्याची तुला लाज वाटत नाही का? सगळे लोक दुःखातून जात आहेत, लोकांना अनेक संघर्षातून जावं लागतंय, लोकांना अनेक दुःख, वेदना, पीडा भोगाव्या लागतायत. ब्रह्मदेव म्हणाला, मी वेदना निर्माण केलेल्या नाही आहेत, मी आनंदही निर्माण केलेला नाही आहे, मी फक्त सृष्टी निर्माण केली आहे. हे सर्वस्वी त्यांच्यावर आहे की ते कसं अनुभवतायत, हे त्यांच्या मनात आहे. मग शिवानं विचारलं, मग हे मन तरी कोणी निर्माण केलं, ही सुद्धा तुझीच निर्मिती आहे. ब्रह्मदेव म्हणाला, मनाला स्वतःचे असे कुठलेच गुण नाही आहेत, ते गुणरहित आहे. लोक त्यातून आनंद निर्माण करू शकतात, दुःख निर्माण करू शकतात, लोक त्यातून वेदना निर्माण करू शकतात किंवा परमानंद निर्माण करू शकतात, हे सर्वस्वी त्यांच्यावर आहे. मग शिवानं खाली बसून पुन्हा एकदा या सृष्टीकडे अगदी लक्षपूर्वक बघायला सुरुवात केली, प्रत्येक जीवाचं निरीक्षण केलं आणि मग त्याला स्वतःचं मन जाणून घ्यायची इच्छा झाली. मग त्यानं त्याचे डोळे मिटले आणि आपल्या स्वतःच्या निर्मितीकडे बघू लागला, त्याचं स्वतःचं मन. आणि जेव्हा त्याच्या लक्षात आलं, जेव्हा त्याचा आत्मसाक्षात्कार पूर्ण झाला की खरंच सृष्टीचा स्वतःचा असा कुठलाच गुण नाहीये, प्रत्येक व्यक्ती त्यातून हवं ते निर्माण करू शकतो, मन खरंच गुणरहित आहे, जेव्हा त्याच्या हे लक्षात आलं, तेव्हा तो इतका आनंदानं विडा झाला की तो उड्या मारून नाचू लागला, तो बेधुंद होऊन नाचला. ह्या आनंदानं जसा तो नाचत गेला, स्वतःला पूर्णपणे त्या नृत्यात झोकून देऊन, तेव्हा त्याच्या शरीरातला प्रत्येक कण स्वतःच एक नृत्य बनला. अचानक त्याच्या लक्षात आलं की या नृत्याची ही गरज नाहीये. आणि त्याच्या लक्षात आलं की जेव्हा त्याचं नृत्य अगदी शिगेला पोचतं, त्या अवस्थेत संपूर्ण शांतता असते. मग तो एक वैरागी होऊन खाली बसला, शांत आणि निश्चल. असं म्हणतात की ती शांतता आणि ती निश्चलता या दिवशी घडली, महाशिवरात्रीच्या रात्री. वेधुंद आनंदाच्या नृत्यापासून ते संपूर्ण शांतता आणि निश्चलता,
या दोन अवस्थांमध्ये तो आलटून पालटून राहू लागला. हेच तुम्हाला अनेक चित्रांमधून दिसत असतं. कधी तुम्ही त्याला परमानंदात नाचताना बघता, कधी तो पूर्णपणे निश्चल होऊन बसलेला असतो. त्याला कशाचं काही देणं घेणं नसतं. जेव्हा आपण शिवाला विनाश करता म्हणतो, हे सृष्टीला नष्ट करण्याबद्दल नाहीये, हे तुमची खासगी सृष्टी नष्ट करण्याबद्दल आहे. तुमची सृष्टी ही मुळात तुम्ही भूतकाळातून निर्माण केलेल्या अनुभवांचा आणि संस्कारांचा साठा आहे. भूतकाळ वर्तमानात येऊ पाहत आहे ते तुमच्या विचार प्रक्रियेतून, आणि तो तुमच्या भविष्यावरही स्वतःला लादू पाहत आहे तुमच्या इच्छेच्या प्रक्रियेतून. ज्याला तुम्ही तुमची इच्छा म्हणून ओळखता ही केवळ भूतकाळाची अतिशयोक्ती आहे. तर भूतकाळ नष्ट करूनच मूळ प्रकृतीपर्यंत पोहोचता येतं. कारण तुम्हाला जर का भव्यता जाणून घ्यायची असेल या सृष्टीची, हे शक्य आहे केवळ आत्ताच्या चालू वर्तमानाकडे लक्ष देऊनच, जो आत्ता सुरू आहे. हे एकमेव दार आहे पूर्ण शांततेत. कुठलाच भूतकाळ नसतो. अगदी तीव्र हालचालीत कुठलाच भूतकाळ नसतो. हे दोन मूलभूत मार्ग आहेत जे शिवानं शोधून काढले. सृष्टी आणि सृष्टीकर्त्यापर्यंत पोहोचण्यासाठी